पुणे शहरात सध्या भक्तिमय वातावरण असून शाळांमध्ये याची प्रचिती येताना पाहायला मिळते. FC रोडवरील गेल्या 30 वर्षापासून सहस्कृतीतून विशेष मुलांना शिक्षण देणाऱ्या अंकुर विद्या मंदिर मध्ये ही प्रतिकात्मक पालखी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अंकुर विद्या मंदिर ही विशेष मुलांची शाळा असून या ठिकाणी मुलांना हिंदू धर्मातील सर्व सणांची माहिती आणि सण साजरेही केले जातात. त्या अनुषंगाने शहरात पालखी आल्याने हा सोहळा या मुलांना तसा अनुभवता येत नाही, तर त्याच्याकरता विद्या मंदिरमधील शिक्षकांनी प्रतिकात्मक पालखी काढली होती. यामुळे विठू नामाचा गजर करत मुलीही यामध्ये सहभागी झाली होती. अंकुर विद्या मंदिर ही शाळा 1988 साली माधुरीताई देशपांडे यांनी स्थापन केली. 2 मुलांवरती सुरू केलेली ही शाळा आज शाळेत विद्यार्थी संख्या ही 150 आहे. ही सर्व समावेशित शाळा भारतातील एकमेव शाळा आहे की जिथे सर्व विविध गरजा असणारी मुलं आणि नॉर्मल मुलं एकत्रित शिक्षण घेतात. आणि या शिक्षण घेत असतानाच भारतीय संस्कृती जपण्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम या शाळेत साजरे करतो. त्याचपैकी आता जून महिना सुरू झाल्यानंतरचा पहिला कार्यक्रम हा आपला पालखी सोहळा, जे विद्यार्थी इथं साजरा करीत आहेत.